आजादी का अमृत महोत्सव, हर घर तिरंगा या संकल्पनेतून कामठा या गावात लायन्स क्लब नांदेड आणि कामठा गावातील सरपंच, उपसरपंच, आरोग्य खातं यांच्या विद्यमानाने कामठा या गावातील 1100 घरापैकी 1150 झेंडे आज वाटप करण्यात आले. हर घर तिरंगा ही मोहीम 100% गावामध्ये राबवली जाईल असे आश्वासन कामठा गावातील सरपंच व शिक्षकांनी दिले आहे. शहर प्रतिनिधी अमित मुंडिक, मराठी नऊ. मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मैडम की तब्येत मी सर्वप्रथम कार्यक्रम सुरुवात करण्याआधी सर या कार्यक्रमाद्वारे किती झेंड्यांचं वाटप झालं? या कार्यक्रमामध्ये एकूण 1150 झेंड्याचं वाटप झालेलं आहे आणि हा कार्यक्रम कामठा ग्रामपंचायत आणि लॉयन्स क्लब नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम केलेला आहे. गावामध्ये 1000 घर आहे तर आम्ही 1150 झेंड्याचं वाटप केलेलं आहे. हर घर झेंडा ही जी सरकारची योजना आहे त्यामुळे आम्ही या गावामध्ये 1150 झेंड्याचं वाटप केलेलं आहे. आणि या निमित्ताने तुम्ही गावकऱ्यांना काय आवाहन कराल? आम्ही गावकऱ्यांना एकच आवाहन करणार आहे की जी 75वा अमृत महोत्सव आहे त्यामुळं ज्या गावामध्ये हर घर झेंडा ही योजना आहे तर हर एका घरावर तिरंगा फडकला पाहिजे यासाठी आम्ही ग्रामपंचायतच्या वतीने प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला 100% असं आम्ही आश्वासन भी देतो की कामठा येते हर घरावर हा तिरंगा फडकणार हे इथे तुम्हाला गावी देतो आम्ही. सर मॅडम, आज कामठा इथे आलेलो आहोत आणि झेंडा वाटप कोणकोण म्हणजे कोणाकोणाला केलेलं आहे इथे? आजादी का अमृत महोत्सवमध्ये हर घर तिरंगा घर घर तिरंगा या संकल्पनेतून नांदेड जिल्ह्यातील कामठा या गावाने खूप चांगला पुढाकार घेतला आहे. लायन्स क्लब ऑफ नांदेड आणि इथले सरपंच, उपसरपंच, आरोग्य खातं हे सगळ्यांचीच एक चळवळ झाली आहे आणि आज जवळपास यांनी 1100 झेंडे पूर्ण गावामध्ये घरोघरी वाटण्यासाठी हा कार्यक्रम दिला आहे. याच्यामध्ये शाळेकरी मुलांचा अभूतपूर्ण असा उत्साह, प्रभात फेरी, त्यानंतर आरोग्य याच्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्सचं वाटप अशा अनेक विविध गोष्टीसुद्धा या आझादी का अमृत महोत्सवच्या निमित्ताने घेण्यात आल्या आहे. पूर्ण गाव हे हर घर तिरंगामय झालेलं आहे. प्रत्येकजण लहान मुलापासून आबाल वृद्धापर्यंत या मोहिमेमध्ये सगळेजण उत्साहाने सहभाग घेत आहेत आणि इथल्या सरपंचसुद्धा महिला आहेत. उपसरपंच खूप उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. सरपंच महिलांनी पण ठरवलं की प्रत्येक घरामध्ये महिलांच्या हातूनच आम्ही झेंडा तिरंगा फडकवणार आहे असा निर्धार केला आहे. त्यामुळे या गावात खूप चांगलं वाटतं आहे आणि सगळं छान एक वातावरण निर्मिती झाली. थँक्यू. सर, या ग्रामपंचायतच्या मार्फत किती झेंड्यांचा वाटप झालाय? आजादी का अमृत महोत्सव 75 वर्ष पूर्ण झालं या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत कामठा बुद्रुकच्या वतीने 750 तिरंगा झेंडा या गावामध्ये आम्ही वाटप केलेले आहेत आणि लॉयन्स क्लब नांदेड मिड टाऊन या संस्थेने लॉयन्स क्लबच्या त्यांनी पण या गावामध्ये 400 झेंडे तिरंगा झेंडा वाटपाचा कार्यक्रम आज घेण्यात आला. जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम सीओ यांनी ग्रामपंचायतला भेट देऊन तिथे आज वृक्षारोपण पण केलं आणि लोकांना तिरंगा पण ग्रामपंचायतच्या वतीने वाटप करण्यात आला आणि जिल्हा परिषद केंद्रीय शाळा कामठा बुद्रुक येथे सीओ मॅडमच्या हस्ते हे लायन्स क्लब मेटाऊन नांदेड यांचे पण झेंडा वाटप या कार्यक्रमात करण्यात आला. तर असा संपूर्ण गावामध्ये एक नव चैतन्य निर्माण झालेलं आहे. या गावामध्ये 1100 घरं आहेत तर 1150 झेंडे आम्ही या गावामध्ये खरेदी करून या लायन्स क्लबनं, कामठा ग्रामपंचायतनं, कामठा येथील नागरिकांना, ग्रामपंचायतच्या सदस्यांना, सरपंचबाईनं सर्वांनी या गावासाठी झेंडे खरेदी करून दिलेत. 750 आणि 400, 1150 झेंडे
मला वाटते की 1150-1200 झेंडे या गावामध्ये आज आम्ही वाटप करण्यात आले. गावामध्ये शिव मॅडमने झेंडा दाखवून विद्यार्थ्यांच्या प्रभात फेरी रॅली पण काढण्यात आली आणि हे सर्व झेंडे आता गावामधल्या घरोघरी आम्ही लावणार आहोत. त्याच्यामध्ये 13 ते 15 तारखेला सकाळी आम्ही हे झेंडे लावणार आहोत. मेघाताई स्वामी यांनी 100 झेंडे दिलेत. आमचे राजू निक्कम सदस्य आहेत यांनी पण 100 झेंडे दिले. आपल्या सरपंच मॅडम दुर्गा विश्वनाथ दासे यांनी 100 झेंडे, 20-100 असे 100-100 झेंडे गावातल्या नागरिकांनी 50-50 जमा करून पुऱ्या लोकांना फ्रीमध्ये झेंडा या गावातून देण्यात आलेला आहे. ग्रामपंचायतच्या वतीनं, नॉईस क्लबच्या वतीनं या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर मॅडम जे आल्या त्याबद्दल त्यांचे आभार, गावातल्या नागरिकांचे आभार, दोन्ही शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका आणि सर्व गावातील नागरिक आणि विद्यार्थी बंधू भगिनींचे आम्ही आभार मानतो. एवढ्या जोशमध्ये आता चांगला कार्यक्रम या गावामध्ये घेण्यात आलेला आहे. यासाठी या प्रचंड सहकार्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ग्रामपंचायतच्या वतीने गावकऱ्यांना एवढंच आवाहन करू शकते की त्यांनी हर घर तिरंगा खूप मोठ्या उत्साहाने साजरा करावा आणि घर होईल तेवढं महिलांच्या, मुलींच्या, आपल्या घरच्या लक्ष्मीच्या हातानं ध्वज फडकावा अशी मी गावकऱ्यांना विनंती करते. आणि 13 ते 15 ऑगस्ट आपल्या झेंड्याची शान व अभिमान हा पूर्णपणे गावकऱ्यांनी हे केला पाहिजे. झेंडा थोडासा म्हणजे क्रॉस होऊ नाही, आजूबाजूचं सगळ्या घरांवर लक्ष ठेवायला पाहिजे, झेंड्याचा अपमान होऊ नये. आणि महिलांच्या हाताने जास्तीत जास्त, शिव मॅडमने सांगितले की महिलांच्या हाताने झेंडा फडकला पाहिजे. एवढं बोलून मी